कोरोना काळात श्रीमंतीची व्याख्या बदलली आहे गाड्या आणि बंगले म्हणजे श्रीमंती नव्हे तर ज्याला जास्त ऑक्सिजन मिळतो तो श्रीमंत आहे त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावा आणि ऑक्सिजन मिळवा असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील अग्रण धुळगावमध्ये जैवविविधता प्रकल्पाचा शुभारंभ प्रसंगी ते शिंदे बोलत होते या गावात पंचवीस एकरमध्ये सोळा हजार झाडे लावण्यात येत आहेत सत्तावन्न वेगवेगळ्या जातीची जवळपास सोळा हजार झाडे लावण्यात येत आहेत पंचवीस एकरावर हा प्रकल्प असून या ती गावातल्या तरुण आणि ग्रामस्थांनी फार मोठे परिश्रम घेतले या कामाची दखल घेऊन प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि अभिनेते सागर कारंडे यांनी या प्रकल्पास भेट दिली या दोघांच्या हस्ते वृक्षाची लागवड करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला कोरोनाच्या बॅकग्राऊंडवरती मी एवढंच सांगेन की श्रीमंतीची व्याख्या कळली लोकांना श्रीमंती म्हणजे गाड्या बंगले विमान फिरवले म्हणजे श्रीमंती नाही तर ज्याला मस्त ऑक्सिजन घेता येतो तो जर वीस वेळा घेता आला तर त्याच्या श्रीमंत कोणी नाही आणि हे काम झाडं आनंदाने करू शकतात म्हणून झाडाखाली बसलं की आनंद होतो कोणाला आपण बघितलं तर गौतम बुद्धांना जर परिस्थिती आली तर ती झाडाखालीच आली होती ना म्हणजे झाडाचं काहीतरी जा त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असणार की नाही तर आता हे कोरोनाच्या निमित्ताने हे लोकांना चांगलं कळले आणि चांगली टीम इथं उभी आहे ह्याचा खूप आनंद आहे अशा गावागावात टीम उभे राहाव्यात असं वाटतंय हो आज आ, हो म्हणजे सुरुवात आजच झाली आहे पण मी गेल्या खूप वर्षांपासून यांचं काम बघतोय अरविंद जगताप हे माझ्या नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत आणि मी नेहमी त्यांना म्हणत आलेलो होतो की काही असेल माझ्यासाठी यासाठी करण्यासाठी तर मला नक्की सांगा आणि आय सरांशी पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट झाला आणि मग ठरवलं की आता आपल्याकडे वेळ आहे आणि आपण करू शकतो आणि जर आपला उपयोग या गोष्टीसाठी नाही झाला तर मग काय उपयोग काय जगून काय उपयोग आहे आपण बाकी ठीक आहे फोटो बिटो सगळं काढतो आपण पण मग या गोष्टीसाठी जर आपला चेहरा म्हणा किंवा आपलं जे जी प्रसिद्धी आहे ती या गोष्टीसाठी वापरली तर काय चुकलं मग ते फारच चांगली गोष्ट आहे मग काय संदेश सगळ्यांना सगळं काही नाही ते झाड लावा ऑक्सिजन मिळवा बस बाकी काही नाही